130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेने व्यवस्थेतील गडबड ओळखून शोधलेला पर्याय अर्थात स्वतःसाठी शोधलेले औषध म्हणजे सध्याची अर्थक्रांतीची परिस्थिती आहे. नोटाबंदीचे परिणाम अत्यंत धैर्याने जनतेने स्वीकारले. लोकशाहीच्या या देशात नोटाबंदी ही सर्वसामान्यांनी दिलेला पाठिंबा हे नव्या अर्थक्रांतीचे अर्थशांतीचे पहिले पाऊल असल्याचे मत यमाशी मालकर यांनी व्यक्त केले. माहेश्वरी इलाइट क्लब अहमदनगरच्या वतीने अर्थक्रांती कडून अर्थशांतीकडे व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेने व्यवस्थेतील गडबड ओळखून शोधलेला पर्याय अर्थात स्वतःसाठी शोधलेलं औषध म्हणजे सध्याची अर्थक्रांतीची परिस्थिती. नोटाबंदीचे परिणाम अत्यंत धैर्याने जनतेने स्वीकारले. लोकशाहीच्या या देशात नोटाबंदी सर्वसामान्यांनी दिले पाठिंबा हे नव्या अर्थक्रांती ते अर्थशांतीचे पहिले पाऊल असल्याचे मत यमाजी मालकर यांनी व्यक्त केले. मुळात ना काहीतरी बदललं पाहिजे, कारण हा देश त्या देशाची बस निघाली होती मुंबईकडे, पण ती पोहोचली औरंगाबादच्या दिशेने, नागपूरच्या दिशेने, नागपूरला जाऊन पोहोचली आणि आता तिला तिचा जो रस्ता आहे तो दाखवायला पाहिजे. त्यामुळे मुळात ना काहीतरी बदल या देशामध्ये झाले पाहिजे आणि ते मुळातले बदल म्हणजे अर्थक्रांती आहे. हे साधारण आपल्याला आता 2 महिने जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या माध्यमातून लक्षात आलं असेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातल्या सगळ्या याच्याविषयी खूप आपण चर्चा केलेली आहे, सगळ्या पुरुषार्थांविषयी. त्यातला जो अर्थ हा जो पुरुषार्थ आहे याचं आणि आपल्या समाजाचं काही फारसं कधी जुळलेलं नाही, कधीच जुळलेलं नाही. म्हणजे आपण खूप गोष्टी करायच्या म्हटलं, पण ज्याला कर्म आपण म्हणतो किंवा अर्थ आधुनिक जगामध्ये म्हणता येईल त्याच्याविषयी आपण कधी फारसं मोकळेपणाने बोललो नाही. आनंद याचा आहे आज की गेली 2 महिने सगळा भारतीय समाज अर्थकारणाविषयी त्याला जे समजतं ते बोलतो आहे. व्हॉट्सअपवर बोलतोय, फेसबुकवर बोलतोय, चर्चा करतोय. मला आठवत नाही असा विषय गेल्या जवळपास 50 वर्षामध्ये की आपल्या देशामध्ये एखादा विषय असा सुरू झाला आणि त्याची 2 महिने चर्चा थांबलेली नाही. लोक एकत्र आले की तेवढाच विषय बोलतात आणि हे अतिशय स्वागतार्ह आहे. हे होण्याची गरज होती या देशाला, कारण या देशामध्ये व्यवस्थेचं काम गेली 300 वर्ष झालेलं नाही. ब्रिटिशांनी काही प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ते परके होते आपल्या दृष्टीने. माहेश्वरी इलाइट क्लब अहमदनगर यांच्या वतीने नोटाबंदीमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पुण्यातील अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि अर्थपूर्ण मासिकाचे संपादक यमाजी मालकर यांचे अर्थक्रांतीकडून अर्थशांतीकडे या विषयावर माऊली सभागृहात व्याख्यान झाले. कार्यक्रमाची सुरुवात यमाजी मालकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी माहेश्वरी इलाइटचे श्रद्धा बिहानी, जितेंद्र बिहानी, नीता झंवर, जया बिहानी, निलेश बिहानी, शीतल डागा, रुपाली बिहानी, अर्चना झंवर आदी उपस्थित होते. यावेळी मालकर यांनी सांगितले, पैसा अर्थातच चलन हे विनिमयाचे माध्यम असून साठवण्याची वस्तू नव्हे. चलन चलनात राहिले तरच देशाचा विकास होऊ शकतो. देशातील मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा विचार करता अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी नोटाबंदीशिवाय पर्यायच नव्हता. सामान्य शस्त्रक्रिया करताना ती अर्धवट सोडता येत नाही, काही निर्णय जागेवर घ्यावे लागतात. त्याचप्रमाणे अर्थक्रांतीची, नोटाबंदीची अतिशय कठीण शस्त्रक्रिया सुरू असून ती अर्धवट सोडता येणार नाही. कर रूपाने मिळणाऱ्या पैशावरच सरकार चालते. त्याला सुद्धा पर्याय म्हणून बँक व्यवहारावर कमीत कमी चार्ज आकारण्याची पद्धत स्वीकारली तर निश्चितच बदल घडेल. आज 32 प्रकारचे कर आहेत, त्यामुळे गरीब आणि सर्वसामान्य आयकर भरत नसले तरी अप्रत्यक्षपणे या करातून तेही कर भरतातच. त्यासाठी प्रत्येकाच्या क्षमतेनुसार करप्रणाली असेल तरच सरकारचे उत्पन्न वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल. शासन, व्यवस्था आणि सामान्य माणूस समाधानी हवा, अशा व्यवस्थेची देशाला आज गरज असून त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा यावर पूर्ण उपाय नसला तरी त्याचे निर्मितीचे मार्ग बंद करणे आणि त्यासाठी कॅशलेस व्यवहार स्वीकारावे लागतील. मात्र पूर्णतः कॅशलेस व्यवहार होणे शक्य नसून लेस कॅश आणि टॅक्स बदल आवश्यकच. सध्या पैसा कमवितो पण कशासाठी ते कळतच नाही. पैसा कमवायचे कळले पण जगायचे कसे हेच कळले नाही. पैसा नावाच्या राक्षसाने श्रीमंती आली पण समृद्धी आली नाही. उपस्थित लोकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मालकर यांनी सांगितले,
नोटाबंदीचा निर्णय घेणे हे अत्यंत धाडसाचे काम सरकारने केले असून त्याचे फायदे निश्चितच दिसतील. सध्याच्या 2000 नोटा हा अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठीचा बायपास मार्ग असून तो अचानक बंद होऊ शकतो. भारतालाच नव्हे तर जगाला अर्थशांतीची गरज आहे आणि त्यासाठी जगात एकच चलन असले पाहिजे. प्रास्ताविकात जितेंद्र बिहानी यांनी सांगितले की आज आधुनिक युगात संपन्नता, आधुनिक साधने, सुखसुविधा वाढल्या पण खरा आनंद नाहीसा झाला. सामाजिक जाणीव एकोपा निर्माण होण्यासाठी, जीवनशैली बदलून जगण्याचा वेगळा आनंद घेण्यासाठी वेगळे कार्य करण्याची इच्छा समाजातील स्त्री शक्तीने व्यक्त केली आणि त्यातून माहेश्वरी इलाइट क्लबची सुरुवात झाली. या कार्यात अल्पावधीतच समाजातील 50 सपत्निक सहभाग नोंदवला. अर्थक्रांतीच्या या व्याख्यानापासून माहेश्वरी इलाइटच्या कार्याचा शुभारंभ झाला असून वर्षभरात विविध कार्यक्रम घेण्याचे बिहानी यांनी जाहीर केले. माहेश्वरी इलाइट क्लब की स्थापना इसलिए की गई है कि एक दिन ऐसे ही थॉट आया कि समाज के लिए कुछ किया जाए. समाज में सब कुछ बहुत अच्छा है, लोग बहुत अच्छे हैं, पर टाइम नहीं निकाल पाते हैं एक क्वालिटी प्रोग्राम या क्वालिटी लाइफ लीड करने के लिए. ऐसा मुझे लगता है, इसलिए मैंने ये क्लब की स्थापना की और मेरे सारे जो सहयोगी हैं उन सब ने बहुत अच्छे से साथ देकर इस कार्य को अच्छी तरह से एक नई दिशा दी है, जिससे हम बहुत कुछ करना चाहेंगे. इसके आगे भी ऐसे बहुत से सोशल प्रोग्राम्स करना चाहेंगे. हाँ, मी जो बाहेर असलेला आहे त्याचा मेन मूळ उद्देश असा आहे की समाजामध्ये एक आपण काहीतरी नवीन देणे आणि बरेचसे असे विखुरलेले असतील असे लोक त्यांना एका मंचावर आणणे आणि आम्ही जास्तीत जास्त काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करू. जो सध्याचा म्हणजे असून सुद्धा जो आम्ही देऊ नाही शकतो त्याच्यातून काही या माध्यमातून आम्ही देऊ शकतो असा एक आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असा आहे. आणि आजच्या प्रोग्राममध्ये विविध क्षेत्रातील बरेच मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्याच्यामध्ये अर्थतज्ञ, CA लोक जे CA करतायत ते, त्या गृहिणी यांचेसुद्धा बरेच उपस्थिती इथे होती. व्याख्याते यामाजी मालकर यांची श्रद्धा आणि जितेंद्र बिहानी यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार अर्चना झंवर यांनी मानले. प्रतिनिधी वैभव गोडके, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन,